कणकवली मध्ये महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला सिंधुदुर्ग जिल्ह्यात हरताळ आणि 80% पेक्षा अधिक दुकानं सुरू आहेत. उत्तर प्रदेश लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. मात्र जिल्ह्यात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या कणकवली बाजारपेठेत याचा फारसा प्रमाणात परिणाम जाणवला नाही. व्यापारी मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल झाले होते, तर काही ठिकाणी जिल्ह्यात महाराष्ट्र बंदला थंड प्रतिसाद मिळालाय. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून दुकानदारांना बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं गेलं होतं, मात्र काही ठराविक व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद केली होती. कणकवलीत मात्र महाविकास आघाडीच्या वतीनं दुकाने बंद करायला भाग पाडलं, मात्र त्यालाही अत्यल्प असा प्रतिसाद मिळाला. कणकवलीमध्ये महाविकासचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि बाजारपेठेत फेरफटका मारत दुकाने बंद करायला लावली. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाही दिल्या आणि कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने दुकाने बंद केली. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी कणकवलीत नेतृत्व केलं होतं. खरं तर संपूर्ण महाविकास आघाडीतर्फे शरदजी पवार, उद्धवजी ठाकरे आणि राहुलजी गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरामध्ये शेतकऱ्यांच्या अन्यायाविरुद्ध दिल्लीचे शेतकरी बसले आहेत. त्यांच्यामध्ये उत्तर प्रदेशातील केंद्रीय गृहमंत्र्यांनी या ठिकाणी मुलाने गाड्या चिरडून त्यांचा 8 जणांचा मृत्यू घेतलेला आहे. त्याचा निषेध म्हणून आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे म्हणून या ठिकाणी आपण शांततेच्या मार्गाने हे आंदोलन सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांनीसुद्धा या ठिकाणी आंदोलनाला या ठिकाणी पाठिंबा दिला आहे. त्या व्यापाऱ्यांचासुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि शेतकरी जगला पाहिजे, शेतकरी तात्पर्याने जगला उभा राहिला पाहिजे. खरं तर केंद्र शासनाचं गेल्या वर्षभर 7 वर्षातलं मग ते डिझेलचे दरवाढ असून देत, खतांवरची सबसिडी कमी असून देत किंवा शेतकऱ्यांवर वेगळे कर लादे असून देत, या ठिकाणी बाजार उत्पन्न समिती कमी करून दे असून देत, या सगळ्याच्या विरोधात FIR ची किंमत कमी असून देत, या सगळ्या विरोधात शेतकऱ्यांचा कणा मोडलेला आहे आणि त्याला पाठिंबा दिल्यासाठी जिल्ह्यातील आणि राज्यातील जनता शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे हे दाखवण्यासाठी आजचे आंदोलन आहे. मोदी सरकार खऱ्या अर्थाने आम्ही सांगितलेलं आहे की नवरात्र असल्यामुळे 9 ते 1 वाजेपर्यंत बंद आहे. आणि आता आपण बघितलं असेल की सगळीकडे या ठिकाणी दुकानं कणकवली शहरातील आणि सगळ्या जिल्ह्यातील दुकानं बंद आहेत. आपण कुडाळ मालवणचे आमदार, आपण कणकवलीमध्ये बंद करण्याचं म्हणजे तुम्ही सहभागी होण्याचं कारण? खरं तर जिल्ह्यामधील प्रत्येकाने विभागून भाग घेतले होते जिल्हा प्रमुखांनी आणि त्यामुळे माझ्याकडे कणकवली शहर दिलं होतं, तालुका दिला होता, त्यामुळे या ठिकाणी बंदमध्ये सहभागी. चला,